नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत गोड कुरकुरीत शंकरपाळी. दिवाळी आता हा हा म्हणता येईल. दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साह. बाजारपेठा गजबजायला लागतील. घरोघरी फराळाची तयारी सुरू होईल. आपणही फराळाला लागूया. सुरुवात गोडानेच करूया. आज आपण करणार आहोत गोड कुरकुरीत शंकरपाळी, झटपट शंकरपाळी. चला सुरुवात करूया. कुरकुरीत शंकरपाळी करण्यासाठी मी अर्धा वाटी हे दूध घेतले, अर्धा वाटी साखर घेतली आहे, पाव वाटी हे साजूक तूप घेतलं आहे आणि हा मैदा आहे, हा लागेल तसा आपण वापरणार आहोत आणि चिमूटभर मीठ वापरणार आहोत. सुरुवात करूया. शंकरपाळी करण्यासाठी आपण प्रथम दूध गरम करून त्याच्यामध्ये साखर विरघळवून घेणार आहोत. गॅस लावते मी. दूध घालूया, आता साखर घालूया आणि ढवळून साखर विरघळेल इथपर्यंत फक्त आपण गरम करायचं आहे. साखर विरघळली की आपण गॅस घालवणार आहोत. दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपलं हे दूध आणि साखर गार होते तोपर्यंत आपण जे तूप घेतलेलं आहे ते आपण फेटून घेऊया. आता हे जे तूप घेतले ना आपण, ते आपण छान फेटून घ्यायचं आहे. केकला आपण जसं फेटतो तसं फेटून घ्यायचं आहे आणि हलकं करून घ्यायचं आहे तूप. आता ह्याच्यामध्येच मी एक पाव चमचाभर मीठ टाकते, साधारण पाव चमचाभर. आणि आता हे फेटून फेटून आपण हलकं करायचं. आता एक दोन तीन मिनटं मी हे फेटून फेटून जरा हलकं केलेलं आहे हे तूप. त्याचा रंग पण बदललेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे थंड झालेलं दूध आणि साखर आहे ना ते घालूया. हे गरम अजिबात घ्यायचं नाही, नेहमी गारच घ्यायचं. हे दूध थंड करत ठेवायचं आणि मग ते वापरायचं. आता तुपामध्ये दूध आणि साखर दोन्ही एकजीव करून घ्यायचं चांगलं. आता ह्याच्यामध्ये हे आपलं झालेलं आहे, फेटून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा मी मैदा घेतला आहे, लागेल तसा मी मैदा ह्याच्यात हे करणार आहे, घालणार आहे. आणि आपल्याला साधारण म्हणजे एकदम पातळ नाही आणि घट्ट नाही असं मध्यम ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे मैद्याचं. हे असं पीठ मळून झालेलं आहे माझं. साधारण दोन पेले हे मला मैदा लागलेला आहे त्याच्यामध्ये. हे पीठ जास्त पातळ नाही आहे किंवा असं कडक पण नाही आहे, मध्यम आहे पीठ हे. आता फक्त दोन मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवूया आणि लगेच शंकरपाळ्या करायला घेऊया. शंकरपाळ्या करायला घेऊया. हे मला पीठ मळलेलं आहे, त्यातला एक गोळा घेतला आहे मी, हा एवढा. आणि गॅसवरती मी कढई पण तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे. गॅस स्लो ठेवलेला आहे. आपली शंकरपाळी लाटून होईपर्यंत आपलं तेल तापेल, मग आपण ती तळूया. ह्याच्या खाली काहीतरी आपण कापड ठेवूया म्हणजे सरकणार नाही ते. शंकरपाळीची पोळी एकदम अशी पातळ एकदम लाटायची नाही, मध्यम लाटायची. याचा ह्याचा देख स्क्वेअर कापून घेते म्हणजे आपल्या सगळ्या चौकोनी येतील. आणि तुम्हाला जशा लहान मोठ्या कशा हव्यात ना त्याप्रमाणे कापून घ्यायच्या. आणखीन एक मी करून घेते अशी लाटी आणि मग आपण एकदम तळूया. मी आणखीन एक पोळी लाटून घेतली आणि त्याचं चौकोन कापून घेतलं आहे आणि मी ह्याच्या आता परत शंकरपाळ पाळते. ह्याचं थिकनेस बघा एवढाच असायला पाहिजे म्हणजे आपल्या शंकरपाळ्या एकदम छान फुगून येतील. एवढी जाडी आपली असायला पाहिजे शंकरपाळी म्हणजे ते छान फुगेल. आपलं आता तेल पण तापलेलं आहे. आता आपण शंकरपाळ्या झालेल्या आहे शंकरपाळ्या, त्या आपण तळून घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण आपल्या तयार झालेल्या
शंकरपाळ्यात तेलामध्ये सोडूया. शंकरपाळ्या आपल्या छान फुगल्या. आता या काढून घेते मी ताटलीमध्ये. दुसरा घाणा घालूया आपण आता शंकरपाळीचा. शंकरपाळ्यासारख्या हलवत राहायच्या, नाही एका बाजूला राहिल्या तर आता करपतात, म्हणजे सारख्या हलवत राहायच्या. आपल्या गोड आणि कुरकुरीत शंकरपाळ्या तयार आहेत. मी एक खुसखुशीत शंकरपाळीचा पण व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली देते आहे. दिवाळीचा आपला पहिला पदार्थ करून झालेला आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून दाखवते, किती खुसखुशीत झालेली आहे, आणखीन कुरकुरीत झालेली आहे आणि फुगली पण आहे. बघा, शंकरपाळ्या आपल्या कुरकुरीत झालेल्या आहेत आणि फुगलेल्या पण आहेत. बघा सगळ्या, मी ती तोडून दाखवते. आवाज आला आणि पूर्णपणे तुटली आहे. बघा, कुरकुरीत आणि टम्म फुगलेल्या आहेत आपल्या. पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत नमस्कार.